पनवेलमधील ओरायन मॉलने पनवेलवर प्रेम करणाऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू होईल आणि पनवेलकरांच्या अभिमानाचा मानबिंदू ठरेल अशा आय लव पनवेल या अक्षरमुद्राचे अनावरण सोहळ्याचे शनिवारी आयोजन करण्यात आलं होतं. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते या अक्षरमुद्रांचे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ओरायन मॉल पनवेल म्हणजे रायगडमधील जनतेचे आणि पनवेलकरांचे सर्वात आवडीचे ठिकाण. ओरायन मॉलमध्ये नेहमीच विविध जनताभिमुख कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. त्या अनुषंगाने ओरायन मॉलचे पनवेलवर प्रेम करणाऱ्यांसाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू होईल आणि पनवेलकरांच्या अभिमानाचा मानबिंदू ठरेल अशा आय लव पनवेल या अक्षरमुद्रांचे लोकार्पण मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, कार्यक्रमाचे आयोजक मंगेश परुळेकर, मनन परुळेकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून ओरायन मॉलने केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. या ठिकाणी आपण म्हणूया की अनावरण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून पनवेलकरांच्या पनवेलविषयीच्या अभिमानाच्या एका नव्या जागेची भर पडलेली आहे. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. पनवेल म्हणून पनवेलचा अभिमान वाटण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी काम करते, पनवेलची महापालिका काम करते आणि या अनुषंगानं येणाऱ्या कालावधीमध्ये पनवेलकरांना अभिमान वाटतील अशा एक एक जागा वाढत राहाव्या आणि त्या माध्यमातून पनवेलविषयी आस्था, पनवेलविषयी जिव्हाळा लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हावा आणि खरोखर बाहेरून येणाऱ्यांनी पनवेलच्या प्रेमात पडावं असं पनवेल निर्माण करण्यासाठी आपण सगळेजण काम करत आहोत. आय लव पनवेल हा जो सिम्बॉल त्यांनी केलेला आहे त्याचं इथे उद्घाटन नुकतंच झालेलं आहे. या सिम्बॉलच्या निमित्ताने परुळेकर साहेबांचं पनवेलमध्ये वरचं असलेलं प्रेम हे आपल्याला दिसून येत आहेच आणि पनवेलची कीर्ती ही वाढावी यासाठी ते जी दिशा दाखवत आहेत या दिशेने पनवेल महानगरपालिका पुढे सातत्याने प्रयत्न करणार आहे. पनवेलचं नाव हे फक्त व्यापारी पेठ म्हणून पूर्वी काळापासून होतं, परंतु एक संधा सर्वार्थाने स्मार्ट सिटी म्हणून या पनवेल शहराचं नाव व्हावं यासाठी पालिकासुद्धा प्रयत्न करणार आहे. या आय लव पनवेलच्या निमित्ताने, या उद्घाटनाच्या निमित्ताने मंगेश परुळेकर साहेबांना आणि ओरियन मॉलला या इथं मी शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.